जेव्हा केव्हा थोर व्यक्तींच्या विरोधात भाजपचे नेते बोलत होते तेव्हा याच नेत्यांनी आपण सर्वांनी त्या भाजपच्या लोकांचा विरोध केला, त्या नेत्यांचा विरोध केला। अचानक काय झालं की तुम्ही पलीकडे जाऊन बसला? ते कदाचित व्यक्तिगत कारण असू शकतं, स्वार्थी राजकारण असू शकतं, पण आज तिकडे जाऊन ते काय म्हणतात? आम्ही विकासासाठी गेलो। मला आपल्या सर्वांना विचारायचंय, आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे का नाही? आपल्या राज्यामध्ये 22 जिल्ह्यापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये आज दुष्काळाची परिस्थिती आहे। मग विकासासाठी तुम्ही गेला असाल तर पुढच्या 5-10 दिवसांमध्ये डिक्लेअर करून द्या की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे आम्ही वाढला दुष्काळ त्या ठिकाणी जाहीर करतो आणि आमच्या तिथे असणाऱ्या शेतकऱ्याला मदत करतो। विकासच म्हणताय ना, पेट्रोलचे रेट भाव वाढले, तुम्ही त्याच्या विरोधात भाजपचा प्रचार केला, आज तुम्ही भाजप बरोबर जाताय। गॅसचे रेट वाढले, तुम्ही भाजपचा विरोध केला होता, आज तुम्ही भाजप बरोबर गेलेला आहात। त्यामुळे जेव्हा केव्हा सर्वसामान्य लोकांवर अन्याय झाला तेव्हा तेव्हा तुम्ही भाजपच्या विरोधात बोलला आणि आज सहजपणे तुम्ही भाजप बरोबर जाताय। अहो, भाजपला हेच पाहिजे, भाजपला असं वाटतंय त्यांची ताकद संपलीय, लोकांच्या मनामधून भाजप हे उठलंय, मग ह्या नेत्यांना आपल्याकडे त्यांनी केले। आदरणीय पवार साहेबांचं मत आहे की काही झालं तरी मुळावर वार करायचा आणि भाजप या राज्यातून या देशातून संपवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत।